रत्नागिरी जिल्हा पोलिसांच्या वतीनं आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धांचा समारोप शुक्रवारी इथल्या पोलीस कवायत मैदान इथं पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, पोलीस उपअधीक्षक महादेव वाळवे यांच्यासह पोलीस कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. यावेळी सुरुवातीला व्हॉलीबॉलची शो मॅच खेळवण्यात आली, त्यानंतर 100 मीटर धावणे, पुरुष आणि महिला खेळाडू यांचा अंतिम सामना पूर्ण झाला. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या खेळाडूंचा आणि संघांचा बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला. यामध्ये पोलीस मुख्यालय रत्नागिरी या संघाला जनरल चॅम्पियनशिपचं बक्षीस देण्यात आलं. तसंच राष्ट्रीय पातळीवरील कबड्डी स्पर्धेत यश संपादन केलेल्या पोलीस खेळाडू सचिन साळवी आणि रोहन गमरे यांचा सत्कार करण्यात आला. 28 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या स्पर्धांमध्ये हॉलीबॉल, ॲथलेटिक्स, धावणे, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, उंच उडी, लांब उडी, तिहेरी उडी, रिले, फुटबॉल, हॉकी आदी क्रीडा प्रकारांचा समावेश होता. यामध्ये पोलीस मुख्यालय रत्नागिरी, रत्नागिरी पोलीस ठाणे, खेड, चिपळूण, लांजा या 5 संघांनी या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे म्हणाले की खेळामुळे सांघिक भावना निर्माण होते, त्यामुळे दिवाळीत होणाऱ्या कोकण विभागस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये आणि त्यानंतर राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये रत्नागिरी पोलिसांनी चांगलं यश संपादन करण्यासाठी प्रयत्नशील राहावं असं आवाहन केलं. येणाऱ्या कालावधी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला आपल्याला माहितच आहे की रेंज गेट होल्ड करायचे आहे. त्यासाठी जेव्हा इतर 5-4 जिल्ह्यातील रत्नागिरी व्यतिरिक्त रेंजवर 4 जिल्ह्यातील जेव्हा खेळाडू येतील तेव्हा आपला परफॉर्मन्स आपल्या होम ग्राउंडवर चांगला असणार अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्या जिल्हावासियांना आणि आपल्या जिल्ह्यातील आपल्याला दाखवून द्यायचं आहे. आपण उत्कृष्ट आहोत त्याची तयारी असणे आवश्यक आहे.